10,000 पाठवले तरी बच्चूकडू पडणार नाही, बच्चूकडूंचा बावनकुळेंना टोला। आमदार बच्चूकडू यांचं चंद्रशेखर बावनकुळे यांना आव्हान, महायुतीत सारं काही लबेल नाही असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत आहेत, तर दुसऱ्या बाजूला महायुतीत असलेल्या प्रहार जनशक्ती पार्टी आणि भारतीय जनता पार्टीत संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रहारचे अध्यक्ष आणि अचलपूरचे आमदार बच्चूकडू हे सातत्याने भाजपावरील नाराजी व्यक्त करत आहेत, तसेच मला भाजपाकडून खूप त्रास होतोय असंही ते सातत्याने सांगत आहेत। दरम्यान आता त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आव्हान दिलं आहे, भाजपाकडून मला खूप त्रास होतोय असं वक्तव्य बच्चूकडू यांनी 2 दिवसांपूर्वी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं होतं। तसेच आपल्याबरोबर असलेल्या लोकांसाठी फिल्डिंग लावण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत असंही आमदार कडू म्हणाले होते। बच्चूकडू यांनी आज पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली। ते म्हणालेत, मी माझ्या मतदारसंघातली वस्तुस्थिती सांगितली। हो, काल तुम्ही म्हटलं होतं की तुमच्या मतदारसंघात भाजपचेच लोक तुम्हाला त्रास देत आहे, तर ती वस्तुस्थिती आहे। इकडे आम्हाला सांगायचं सत्तेमध्ये यायचं आणि दुसरं इकडे मित्रत्व जर ते पाळत नसेल आणि आम्हाला बरंच ज्या पद्धतीने काही बच्चूकडू पडला पाहिजे मतदारसंघात, इव्हन बावनकुळेंना जरी सुद्धा म्हटलं खासदार पुणे साहेब याच्यावर लक्ष द्या, मी बावनकुळेंना सांगतो असे 10 खासदार अधिक पाठवा, आम्हाला बाळासाठी बच्चूकडू पडणार नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी वाशिम।